जय महाराष्ट्र मित्रांनो, मी पंकज पसाळकर आणि आज तुमच्यासाठी नवीन खास व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण रत्नागिरीपासून 22 ते 23 किलोमीटर अंतरावर असलेले डुगवे गावी आलो आहे आणि त्या डुगवे गावी एक छोटंसं मंदिर आहे एका पाषाणावर, ते म्हणजे लोटेश्वराचं मंदिर, एक स्वयंभू मंदिर आहे, त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत. चला तर मग आपण जाऊया लोटेश्वर मंदिराच्या ठिकाणी. आपण आलो आहोत आता डुगवे गावामध्ये आणि हे आहे श्री लोटेश्वर मंदिराचे महाद्वार. ह्या ठिकाणी ही पायवाट थेट मंदिरापर्यंत जाते. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डुगवे गावातील ग्रामस्थांनी किती सुंदर अशी पायवाट बनवली आहे. चिरेबंदी पायवाट ही तुम्हाला थेट आपल्या लोटेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जाते. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे डुगवे गाव आणि ह्याच डुगवे गावामध्ये असलेलं लोटेश्वराचं मंदिर आज लोकांसाठी पर्यटक स्थळ म्हणून ओळखलं गेलं आहे. चला तर मग जाऊया. आपण आलो आहे लोटेश्वर मंदिराच्या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाठीमागे पाहू शकता हे लोटेश्वराचं मंदिर आहे आणि खास कारण काय दाखवण्याचं, कारण का हे लोटेश्वराचं मंदिर तुम्ही पाहू शकता एका दगडावर वसलेलं एक छोटंसं मंदिर आहे. नेमकं कसं आहे मंदिर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचमागे त्या देवळाचा काही इतिहास आहे तोही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असेल माझ्या या व्हिडिओतून. चला तर हे आहे डुगवे येथील स्वयंभू लोटेश्वराचे मंदिर आणि आपण जाणून घेणार आहोत इतिहास. प्राचीन काळी या ठिकाणी घनदाट जंगल होते. गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते. मालकाकडे भरपूर गाई बैल होते. ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता. तो रोज गुरे चरवण्यासाठी रानात जायचा. त्यामधील एक तानी गाय गुराख्याची नजर चुकवून नेहमी जिथे स्वयंभू श्री लोटेश्वर विराजमान आहेत त्या पाषाणाजवळ यायची व तेथील वेलीची मोठी जाळी निर्माण झाली होती. तेथून ती थेट उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पाना सोडायची व परत जाऊन गुरांमध्ये मिसळायची. हे गुराख्याला माहिती नव्हते. सदर मालक घरी गाय दूध देत नसून म्हणून गुराख्यावर दूध चोरीचे संशय घ्यायचा. एक दिवशी गुराख्याने गायीवर पाळत ठेवली तेव्हा त्याच्या असे निदर्शनात आले की ती गाय वेलींच्या जाळीवरून जाऊन एका मोठ्या पाषाणावर पाना सोडते. तो सर्व विषय गुराख्याने आपल्या मालकाला सांगितला. मालक क्रोधित होऊन हातात कोयता घेऊन आला. ज्या वेलीच्या वाटेने गाय जात होती त्या वाटेने जाऊन वेलींमध्ये अडकलेल्या भागावर घाव घातला आणि त्या ठिकाणी मोठा आघात झाला. वेलीचे दोर तोडून त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. आघात झाल्यामुळे शिवलिंगाला छोटासा छेद गेला आहे. आजही तो छेद दिसून येतो. डुगवे येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी श्री लोटेश्वराचं सुंदर असं मंदिर बांधलं आहे आणि आज या ठिकाणी महाशिवरात्री व त्या देवळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दगडावरील स्वयंभू श्री लोटेश्वर मंदिर आज भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. ते पाहण्यासाठी येथे भरपूर भाविकांची गर्दी होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवलेला असतो आणि या ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कसा वाटला व्हिडिओ आजचा श्री स्वयंभू लोटेश्वर मंदिराचा, ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंटने सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्या मंदिराचं दर्शन होईल. आणि आपलं पंकज पुसाळकर व्लॉग नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आम्ही घेऊन येईल ते तुम्हाला मिळतील. ह्यात त्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.